दुपारच्या बातम्यांमध्ये आता बातमी बघतोय वर्ध्यातून. वर्धा तालुक्यातील तळेगाव इथं 2 कोटी खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आलंय, पण श्रेय घेण्याच्या नादात काम पूर्ण होण्याआधीच पालकमंत्र्यांनी या केंद्राचं लोकार्पणही केलं. या केंद्राचं हस्तांतरण अडकल्यानं रस्त्यावरच आरोग्य कर्मचाऱ्यांना ओपीडी सुरू करावी लागली, रुग्णांनाही रस्त्यावरच उन्हात बसून वाट पाहावी लागते. या केंद्रातील प्रसूती विभाग आणि कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाही बंद आहे, त्यामुळे या आरोग्य केंद्रात येणाऱ्या 24 गावं आणि 8 उपकेंद्रातील रुग्णांची हेळसांडच होती. 4 वर्षांपूर्वी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी निधी उपलब्ध करून दिल्यानंतर प्राथमिक केंद्र बनवण्यात आलं, मात्र आत्ताच्या पालकमंत्र्यांनी काम पूर्ण न होताच केवळ श्रेय घेण्याकरता उद्घाटन केल्याचा आरोप गावकरी करतायत. म्हाताऱ्या माणसाने याचं ना पाण्यात वरलं व्हायचं का? अखिन जास्त बिमारी करायची का तुम्ही लोकांनी? मग हे चालू कवा कराल? हा, 4 वर्ष 5 वर्ष होत आले, काही असंच थोडं आहे. पेशंट येत असते, खूप गर्दी होत असते आणि दवाखान्यामध्ये इथे जागा नाही आहे क्वार्टरमध्ये. परगावची मुलं हे व्यक्ती सगळे पेशंट येत असते, त्यांनी गर्दी करू गर्दी होत आहे, त्याच्यामुळे इमारत लवकरात लवकर सुरू करायला पाहिजे. नवीन बिल्डिंगची इमारत उभारण्यात आलेली आहे, परंतु हँडओव्हर करण्यात आलेला नाही आहे, त्यामुळे आम्ही जुन्याच ओपीडी अनुसार तसंच कार्य सुरळीत ठेवत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र यांची जे नवीन इमारत आहे, बांधकाम आता जो शेवटचा पार्ट आहे, म्हणजे त्यातले जे ॲडिशनल आतमधले जे कार्य आहे तो शिल्लक असल्यामुळे सध्या हँडओव्हर झालेलं नाही आहे. हँडओव्हर झाल्यानंतर आपल्याला ओपीडी नवीन इमारतीमध्ये शिफ्ट करायची आहे, तोपर्यंत आपण जुन्या केंद्रावरच आपण कार्य चालू ठेवत. 15 ऑगस्ट 2021 रोजी आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री सुनीलजी केदार यांनी श्रेयवादासाठी घाईघाई या PSC उद्घाटन करण्यात आलं, पण तुम्ही पाहत आहे या उद्घाटन करूनसुद्धा या PSC अजून दवाखाना शिफ्ट झाला नाही, अजूनही बी राहत्या घरात या PSC कामकाज चालू आहे, OPD चालू आहे, आणि रस्त्यावर सर्व पेशंट फिरत तुम्हाला दिसत आहे, कोणी लहान लेकरं घेऊन बसून दिसत आहे. आणि अजूनही जे डेंग्यूचं थैमान आहे आमच्या जिल्ह्यात आणि गावामध्ये डेंग्यूचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असूनसुद्धा अजूनही दवाखाना ट्रान्सफर केलेला नाही. पेशंट येतात, महिला आहे, कर्मचारी आहे महिला, पण त्यांना आता टॉयलेट नाही आहे, त्या उघड्यावर जातात. ही किती मोठी गंभीर परिस्थिती आहे सर आमच्या या PSC ची, आणि अजूनही ते PSC सुरू झाले. मला तर असं वाटते की आमच्या ह्या एरियाच्या आमदारांनी जसं लवकर उद्घाटन घेतलं तसंच लवकर हे आमची PSC सुरू करून द्यावं. आपल्याकडे जुन्या PSC मध्ये जे फर्निचर होतं तेच आपल्याला त्यांना तत्काळ आपल्या नवीन याच्यामध्ये शिफ्ट करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि नवीन ठिकाणी OPD सुरू करण्याची सूचना दिलेल्या आहेत. कारण बऱ्याच वेळा आपल्याकडे कसं होतं की नवीन जरी PSC मंजूर झाले तरी आपल्याकडे फर्निचरसाठी अजून नवीन निधी आलेला नाही आहे, परंतु जुने आपल्या जी PSC होते तिथं बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे ज्याच्यामुळे आपण ऑपरेशनल फंक्शनलरित्या PSC चालू शकू असं फर्निचर वगैरे आहे. सुनीलजी, वर्ध्यातल्या या आरोग्य केंद्राचं घाईघाईनं उद्घाटन तर आपण केलं, पण पाठीमागे रुग्णांना सोय उपलब्ध झालेली आहे का? ती इमारत नक्की हस्तांतरित झालेली आहे का? हे कोण बघणार? याकडे सुद्धा लक्ष द्यावं अशी विनंती आपण पालकमंत्र्यांना करतोय. एक छोटासा ब्रेक पुन्हा पहा फक्त News18 लोकमत.